महाराष्ट्रासह इतर काही राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याचं दृश्य अनेक ठिकाणाहून पाहायला मिळालं. एकीकडे रेमडेसिवीरची मागणी प्रचंड वाढलेली असतानाच जागतिक आरोग्य संघटनेनं या इंजेक्शन बद्दल एक महत्वाची माहिती दिली आहे. रेमडेसिवीर कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाहीये असं WHO ने म्हटलंय. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सोमया स्वामीनाथन आणि डॉक्टर मारिया वॅन केरखोव यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या 5 चाचण्यांमधून हेच समोर आलंय की कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आणि रुग्णांच्या व्हेंटिलेशनमध्ये घट करण्यासाठी रेमडेसिवीरच्या वापरामुळे कोणतीही मदत होत नाहीये असं त्यांनी म्हटलं. रेमडेसिवीरच्या उपयुक्ततेबाबत 5 वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांच्या पुराव्याचा संदर्भ देत डॉक्टर स्वामीनाथन म्हणाल्या, 5 वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या, त्यातून हाती आलेल्या पुराव्या आधारे असं दिसून आलंय की रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला रेमडेसिवीर दिल्यानंतर त्यामुळे मृत्यूदरामध्ये घट झाली नाहीये आणि नाही रुग्णाच्या रुग्णालयामध्ये उपचार करण्याच्या कालावधीमध्ये घट झाली आहे. तसंच आजारावरही रेमडेसिवीर परिणामकारक असल्याचं दिसून आलेलं नाहीये अशी माहिती त्यांनी पुरवली. आम्ही सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्यांवर रेमडेसिवीरच्या उपचाराबद्दल सशर्त शिफारस केली आहे. पुराव्यांचा अभाव असला तरी देखील रुग्णांच्या प्रकृतीमध्ये काही प्रमाणात सुधारणा होतीये. मात्र रेमडेसिवीरच्या वैद्यकीय चाचण्या सुरू असून त्याच्यावर आमचं लक्ष आहे असं डॉक्टर मारिया म्हणाल्या. सुधारित डेटावर आमचं लक्ष असून त्याचा वापर रेमडेसिवीर बद्दलची मार्गदर्शक तत्वे अपडेट करण्यासाठी केला जाईल असंही त्या पुढे म्हणाल्या.